थेट शेतकरी विक्रेते असतात, अन्य ठिकाणच्या तुलनेत स्वस्त दरात ताज्या भाज्या मिळतात असा रैतू बाजार आपल्याला माहिती आहे. आपण तेलंगणाच्या रैतू बंधू योजनेबद्दल वाचलं किंवा ऐकलं असण्याची शक्यता आहे. मात्र आंध्र प्रदेशातल्या रैतू भरोसा केंद्राबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? आपण त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज लाईक करायलाही विसरू नका. आंध्र प्रदेश सरकारच्या या रैतू भरोसा केंद्राबद्दल आपण कुठे वाचलेलं किंवा ऐकलेलं असेल. मात्र ही रैतू भरोसा केंद्र नेमकी काय करतात ते पाहूयात. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पेरण्यांआधी खत, रसायनं, बी बियाणं इत्यादींची तयारी करावी लागते. त्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊन या सगळ्यांची खरेदी करावी लागते. तसं आंध्र प्रदेशात शेतकऱ्यांना ही धावाधाव करण्याची गरज नसते, कारण त्यांच्या रैतू भरोसा केंद्रामार्फत या गोष्टी शेतकऱ्यांना पुरवण्यात येतात. शेतकऱ्यांच्या खतं, बी बियाणं, कीडनाशकं, शेतमालासाठी बाजारपेठ अशा अनेक गरजांची एकाच ठिकाणी पूर्तता करणारी आंध्र प्रदेशातली रैतू भरोसा केंद्र ही त्या राज्याच्या कृषी विभागाची आगळी वेगळी ओळख बनली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीपासून ते त्यांच्या पिकांना रास्त दर मिळवून देण्यासाठी माहिती देणं, पिकांबाबत मार्गदर्शक करणारी कामं ही रैतू भरोसा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येतात. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना वित्त पुरवठ्याचं काम या केंद्राकडून करण्यात येतं. एवढंच काय तर या रैतू भरोसा केंद्राची स्वतःची ATMsही आहेत. रैतू भरोसा केंद्राच्या 13 ATMsना उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दल ISO प्रमाणपत्रही मिळाले. शेती आणि शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्यासाठी म्हणून आंध्रचे मुख्यमंत्री आणि YSR काँग्रेसचे सर्वेसर्वा जगन मोहन रेड्डी यांनी राज्यभरात अशी 12,000 केंद्र उभारण्याचा संकल्प सोडलेला आहे. मुळात शेती आणि शेतकऱ्यांच्या आवश्यक गरजांची एकाच छताखाली पूर्तता करणारी केंद्र म्हणजेच रैतू भरोसा केंद्र. आता इतकी सगळी कामं या केंद्राकडून केली जात असतील तर स्वाभाविकच या विभागाला स्वतःचा असा निधी असणारच ना? तुमच्या मनातली ही शंका अगदी रास्त आहे. राज्य सरकारकडून या रैतू भरोसा केंद्रासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधीची तरतूद केली जात असते. अगदी आंध्र प्रदेश सरकारच्या 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पातही रैतू भरोसा केंद्रासाठी 7,020 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या 2.5 वर्षात सरकारनं कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.10 लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यातल्या 20,117 कोटी रुपयांचा निधी या रैतू भरोसा केंद्रांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. कारण शेतकऱ्यांना शक्य त्या सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी केंद्र म्हणून रैतू भरोसा केंद्रांचा बोलबाला होत आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर इतर राज्यांच्या कृषी विभागांनाही अशी संकल्पना राबवावी अशी शिफारस केली जाते. शेतकऱ्यांच्या माती परीक्षण, पीक पद्धतीतल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी लागणारे शास्त्रीय तांत्रिक सहकार्य या रैतू भरोसा केंद्रांकडे उपलब्ध असतात. स्थानिक केंद्रांशी जोडल्या गेलेल्या कृषी अभ्यासकांची, तंत्रज्ञांची मदत या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेत जसं शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये देण्यात येतात, या योजनेसारखीच YSR रैतू भरोसा योजना राबवली जाते, ज्यात शेतकऱ्यांना वर्षाकाठी 3 टप्प्यात 7,500 रुपये देण्यात येतात. या आर्थिक योजनेचाही शेतकऱ्यांना लाभ होत असला तरी ही रैतू भरोसा केंद्र या आंध्र प्रदेश सरकारच्या आगळ्या वेगळ्या योजनेमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना लाभ होतोय हे निश्चित आहे. कारण बऱ्याच राज्यांनी या रैतू भरोसा केंद्राची कार्यपद्धतीचं कौतुक केलंय. या रैतू भरोसा केंद्राबद्दल तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्रातही अशी काही योजना असाव्यात का? याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. तोवर पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.